महाराष्ट्र अमेरिकेतही राहतो, महाराष्ट्र मॉरिशस मध्ये राहतो, महाराष्ट्र बहरीन मध्ये राहतो, महाराष्ट्र जर्मनीत राहतो, महाराष्ट्र दुबई मध्ये राहतो, महाराष्ट्र जपान मध्ये राहतो। जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी देखील एक महाराष्ट्र त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसतो। आणि मी स्वतः मागच्या वर्षी रशियाला गेलो, जपानला गेलो आणि मॉरिशसला गेलो आणि त्या तीनही ठिकाणी आपल्या मराठी बांधवांनी ज्या प्रकारे माझं स्वागत केलं, ज्या मराठमोळ्या पद्धतीनं माझं स्वागत केलं, मला तर प्रश्नच पडला की मी मॉरिशस किंवा जपानला आलो आहे की पुण्यामध्ये आलो आहे। इतकं अस्सल मराठी पद्धतीनं केलेलं हे स्वागत, खऱ्या अर्थानं मराठी धर्म, महाराष्ट्र धर्म आणि जी आमची मराठी संस्कृती आहे, ही संस्कृती त्या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम आमच्या या सगळ्या लोकांनी केलं।